हरिओम, मी राजसिंह कृष्णकांत कुंभार, निप्पाणी उपासना केंद्र, तालुका निप्पाणी, जिल्हा बेळगावी। माझा अनुभव असा आहे, मी 5 मार्च 2022 ला आमचा सहलीचा कार्यक्रम होता जिममधून, आणि मी माझं नाव दिलं होतं, आणि 5 तारखेला निप्पाणीतून ते दांडेलीपर्यंत शिफ्ट या वाहनाने निघालो होतो, आणि बाकीचे इतर क्रुझर वाहनाने निघाले होते। आम्ही व्यवस्थित दांडेली तिथे जाऊन पोचलो। त्या दिवशी काही मला काही अडचण आली नाही, आणि सकाळी दांडेलीमध्ये पोहताना माझं स्विमिंग टँकमध्ये लॉकेट हरवलं होतं, म्हणजे मला थोड्या वेळा नंतर लक्षात आलं, आणि मी माझ्या मित्रांना सांगितलं की माझं गळ्यात लॉकेट हरवले आणि मला शोधून द्या, परंतु ते थोडा वेळ सापडलं नाही। आणि पहिल्यांदा ज्यावेळी मी स्विमिंग टँकमध्ये उडी जिथं मारली होती तिथंच जाऊन शोधले, त्या ठिकाणी मला हा लॉकेट माझं परत त्रिपुरा त्रिकोण लॉकेट मिळालं। मला या त्रिपुरा त्रिकोण लॉकेटचा असा अनुभव आला की दांडेलीमधून नंतर एक नाईट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 6 मार्चला रिव्हर राफ्टिंगला जात असताना आमची व्हाईट कलरची सिल्वर कलरची शिफ्ट होती, ती शिफ्ट जो ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर चालवत होता सुरुवातीला, नंतर काही कारणामुळे तो ड्रायव्हर उतरला आणि माझा मित्र गाडी चालवायला आला। तो चालवत असताना रिव्हर राफ्टिंगला पुढं डोंगर भागात वळणावळणाचा रस्ता होता, त्या वळणावळणाच्या रस्त्याला तिची गाडी एकदम वेगात लागली आणि टर्नचा अंदाज आला नाही, त्यामुळं गाडीचं पुढचं जे होतं ते मागच्या बाजूला जाऊन 2 झाडाच्या मध्ये जाऊन शिफ्ट अडकले, आणि शिफ्टचा पुढचा बॉनेटचं त्या खालच्या बाजूचा जो होता जे बंपर वगैरे असते ते सगळं पूर्ण डॅमेज झालं होतं, आणि शिफ्ट 2 झाडाच्या मध्ये जवळजवळ जाऊन अडकली होती। गाडीमध्ये कोणालाच काहीही झालं नाही, ह्या गाडीमध्ये फक्त मी आणि प्रत्येक हे दोघेच बापू भक्त होतो, बाकीचे तर कोणीही बापू भक्त नव्हते। ह्या एवढा मोठ्या जीवघेण्या संकटातून ह्या सद्गुरुरायानं मला अलगद फुलाच फाळकीवर पाकळीप्रमाणे बाहेर काढलं। हा माझा आलेला हा 2022 मधला अपघातग्रस्त अनुभव हा। त्यानंतर मला असा एक अनुभव आला की मी आमच्या 2023 कॅम्पचा सर्वे करत होतो, सर्वे करून झाल्यानंतर जो डाटाचं जे एडिटिंग असते म्हणजे अपडेट करायचं असते ते अपडेट केलं होतं पूर्ण वाशी, आडावाडी, मोतावाडी आणि कावरवाडी, ह्या कावरवाडी चारही गावांचं अपडेट झाल्यानंतर मी ज्यावेळी मेल कोणाला करायचा आहे हे मी विचारण्यासाठी आमच्या संतोष यांना फोन लावला, मेल कोणाला करायचा आहे म्हणून, आणि फोन लावत असताना चुकून मी चारही गावांच्या फाईली सिलेक्ट केल्या, आणि सिलेक्ट करताना सेंड करायच्या याच्यावरती चुकून माझं डिलीट याच्यावर छापनावरती बटनावरती क्लिक झालं आणि चारही फाईली डिलीट झाल्या। परंतु मी या डिलीट झाल्यानंतर मी फाईल शोधण्याचा प्रयास केला, फाईल रिकवा या सॉफ्टवेअर माध्यमातूनसुद्धा मी शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु मला या फाईली मिळाल्या नाहीत। काही काळ गेल्यानंतर मी तसंच बसलो आणि बापानं सांगितलं, बापू तुम्हीच बघा आता काय करायचं, सर्वे केला, अपडेट डाटा पूर्ण होता झाला होता आणि मला तो डाटा पाठवायचा होता आणि हे सगळं आता माझ्या अंगावर येणार असं मला वाटलं। मी तसाच लॅपटॉप बंद केला आणि जागा ठेवून दिला। दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये जाऊन परत सगळ्या हार्ड कॉपी घेऊन हा डाटा अपडेट करायला ठरवले कोणाला न सांगता। मग तसं करत असताना मी ज्यावेळी लॅपटॉप चालू केला आणि ज्यावेळी जिथं त्या फायली होत्या त्या फायली तिथं आहे तशा आल्या होत्या, हे बापूनच करून दिलं गेलं कमी आहे। आणि ह्या सद्गुरुरायामुळं मी माझ्या जीवनामध्ये खूप काही मिळवलं आहे। माझं लग्न अडचणीचे गात असतानासुद्धा एकदम त्यानं घडवून आणलं की खाजगी नोकरी असताना मुलाचं लग्न होणं हे किती कठीण बाब आहे, ह्या सद्गुरुराने सहज दिली त्या करून आलं। माझ्या दोन्ही मुलांची काळजी जन्मतान त्यानंच घेतला की माझी आर्थिक परिस्थिती इतकी हलाकी असतानासुद्धा कोणत्याही प्रकारचं आर्थिक खर्च माझ्यावरती त्यांना लावता दिला नाही। दोन्ही मुलांचे जे डिलिव्हरीचं कार्य आहे त्यानं सरकारी दवाखान्यामध्ये अत्यंत सोयीस्कररित्या आणि ऑपरेशन न होता सहजरित्या सुलभ करून दिलं, हे फक्त सद्गुरुरायाच करू शकतो आहे, आणि त्याने दिलेलं आहे मला वरदान आहे, गिफ्ट आहे की मी कधीच विसरू शकत नाही। हरिओम, श्रीराम, अंबज्ञ नाथ समिती।
जय जगदंब, जय दुर्गे।